शेवटी कधी कुठून शेवटचा टप्पा काय असतो पंढरपूरचा? यावर्षी मला कठीण करायचं आहे पण रिलीज अगदीच 12 असल्यामुळे वाटत नाही. पांडुरंगाची वाकरीला मला वाटतं 15 पोहोचेल. 15 केस वाढला आज रिलीज झाला आणि परवा मी प्रमोशनला नाही असं असू नये. त्यामुळे सध्या त्याचे हात जोडायचे त्याला आणि सांगायचं की हीच माझी वारी आहे. काम ही वारीच आहे. बरोबर बरोबर. आज तू जास्त स्मार्ट दिसत आहे. जास्त तुमची नजर जास्त तोच आहे दरवर्षी. तुमची नजर तीक्ष्ण आहे का हिरोईन आहे? वेट कमी केले यार. इकडे गार हो आम्ही मनुष्यच बोललो. एसी एसी किती एसी करू? एसी कमी करा. एसी कमी कर. नाही तर या सगळ्या मुलींची कुल्फी होईल माहिती. सर्वप्रथम आमच्या प्रोडक्शन हाऊस तर्फे मी तुमचं सगळ्या पत्रकारांचं सहर्ष स्वागत करतो. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी. आमचा सिनेमा येतो बाईग 12 जुलैला आणि आमच्या सिनेमाची ही स्टारकास्ट आहे आणि आमचे प्रोड्युसर इथे आहे. सागर यायचं बाकी आहे आणि दीप्ती बाकी यायची. बाकी सगळे इथे स्टारकास्ट आमचे आहेत. कथानक आता तुम्ही ट्रेलर किंवा टीजर मधून सगळ्यात आलेलं आहे की ही गोष्ट आहे का नवरा आणि बायकोची गोष्ट आहे. त्यांच्या नात्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात आणि ते कसे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतात. हिरो एका प्रॉब्लेममध्ये अडकतो आणि त्याला देव सांगतो की तुझ्या मागच्या 5 जन्माच्या बायका येतील, त्यांच्या इच्छा तुला पूर्ण करायला लागतील. मग तुझी जी बापरे एकदम सहानुभूती वाटली. सहानुभूती नाही मला का नाही. त्यांना त्यांच्या 5 जन्माच्या तर हिरोच्या जन्मात मागच्या जन्मीच्या 5 बायका येतात आणि मग तो त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करत त्या होतात की नाही तो हा सिनेमा आहे. नाही कथानक एक स्टोरी तुमचीच आहे का? तो स्टोरी माझी. 5 जन्म कसे निवडले? ऍक्च्युअली सप्तपदी असते लग्नामध्ये आपल्या. तर आत्ताच्या मागच्या जन्मातल्या 5 बायका, या जन्मातली 1 6वी आणि तो 7वा अशी सप्तपदी असते म्हणून 6 जन्म मागचे निवडले. हा ही कल्पना मला आमच्या आजीला लहानपणी गोष्ट सांगायची की राजा राणीची गोष्ट सांगायची आणि त्या तिला इकडे 3 खुणा होते इकडे डोळ्याच्या इकडे. तर मी तिला विचारतो आजी ही काय आहे? तर ती मला सांगायची की ह्या मागच्या जन्मीचे माझ्या खुणा आहेत. म्हणजे मग ही तर 3च काय? तर ती म्हणली की माझ्या मागच्या 3 जन्म माझे झाले आहेत आणि हा 4था आहे. मग ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की माणसांचे मागचे जन्म असतात. मग मी तिला विचारतो किती जन्म असतात? तर तिने मला सांगितलं 7 जन्म असतात. आजोबा काय म्हणे? आजोबा आमच्या आर्मीत होते. कायम सुटलेले असतात. बोलू द्या त्यांना, पूर्ण होऊ द्या त्यांना. विषय जेवढा असा त्यांची लिंक तुटते ना. हा विषय जेवढा भन्नाट आहे तर भन्नाट तुझे प्रश्न पण तेवढेच भन्नाट आले पाहिजे. भन्नाट कलावंत घेतलेत तुम्ही? नक्की नक्की. हे सगळे कलावंत खूप भन्नाट आहेत. मग आमचा लाडका हिरो तुमचा नाही, सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहे. शूटिंग करताना कधी बाईक म्हणावं लागेल? नाही 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 ना.
पहिल्यांदा तुम्ही कोणाला अप्रोच झाला होता स्टार मध्ये स्वप्नीलला? स्वप्नील जोशी सर असतील किंवा प्रार्थना वेदना असतील किंवा ताई असतील या सगळ्यांना पहिल्यांदा मी अप्रोच झालो. सगळ्यात पहिले मी अप्रोच झालो आमच्या निर्मात्यांना. निर्मात्याने सांगितलं ठीक आहे करा आता करूया आपण. तर तुम्हा म्हणजे लेडीज विचारायचं की ते जेव्हा अप्रोच झाले तर मग माझं रोल कितव्या बायकोचा असं काही विचार विचार आला का मनामध्ये तुमच्या कोणाच्या मनात? माझ्या आलं होतं मला सगळ्यात लहान बायको तुम्ही सगळ्यात जे लास्ट वाली आहे म्हणजे मागच्या जन्माची जस्ट मागच्या जन्माची ते मला द्या आणि सरांनी मला तेच दिलं. नाही माझ्या बाबतीत असं झालं की तुम्ही म्हणाल स्टोरी इतकी रंजक असल्या कारणामुळे मी त्यांना म्हणाले याच्या ज्या बायकोसाठी तुम्हाला मी योग्य वाटेल तुम्हीच निवड करा. बिंग डिरेक्टर तुमचाच निर्णय असेल आणि मला आवडेल टू बी अ पार्ट ऑफ दिस. मी कुठली असू शकते सांगण्याची गरज पर्यायच नाहीये मुली त्यामुळे मला काही सांगण्याची गरजच भासली नाही. आणि त्यांनी स्क्रिप्टच आणून दिली म्हणजे डायलॉग सकट स्क्रिप्ट आणून दिली त्याच्यामुळे तिथेच त्यांनी आधी मन जिंकलेलं होतं. कारण आजकाल नाहीतर सिनॉप्सिस पाठवतो नाहीतर ऑनलाईन सांगतो असं असतं. पण त्यांनी पहिल्यांदाच जेव्हा ते भेटले मला तेव्हाच त्यांनी मला ती स्क्रिप्ट दिली आणि तिथेच मला कळलं की ह्यांची किती तयारी आहे आणि म्हणजे पाच पाच सहा सहा हिरोईनना सांभाळण्याची त्यांची किती तयारी आहे हे त्याच्यातूनच कळतं खरं तर. त्यामुळे काही विचारण्याचा प्रश्नच आला नाही आणि गोष्टच इतकी छान वाटली काहीतरी वेगळं वाटलं आणि प्रत्येकीला तितकाच महत्वाची भूमिका आहे. म्हणजे असं नाही की मला जास्त भूमिका आहे हिला कमी आहे असं काहीच नाही कुठे. तर प्रत्येकीचं महत्व तेवढे प्रत्येकीची बलस्थानं वेगळी आहेत त्याच्यामुळे ती प्रत्येक भूमिका ही वेगळीच तुम्हाला दिसणार आहे. आणि तेच आम्हालाही वाटलं प्रत्येकीला असं मला वाटतं की माझी भूमिका वेगळी आहे आणि माझं आणि हिरोचं माझं आणि त्याचं नातं वेगळं आहे हे त्या पहिल्याच भेटीत कळलेलं होतं आम्हाला. तुम्हाला एखादं स्वप्नगीत वगैरे आहे ना म्हणजे आमचं रोमॅन्टिक सॉंग आहे दोघांचं यामध्ये मी तडमडलाय. तुम्ही कथा सांगितल्यावरून लक्षात येते याची काय त्रिदा तिरपीट उडाले असं? शूटिंगला अजिबात नाही उडाली. शूटिंगला खूप मजा आली कारण सगळ्या मैत्रिणी आहेत आणि प्रत्येकी बरोबर अनेक वर्षांची ओळख आहे अनेक वर्षांची दोस्ती आहे. तिला ताई म्हणतो मी ऑफ कॅमेरा सुकुताई म्हणतो 25 वर्ष आणि चॅलेंजिंग होत कारण जिला आपण अदरवाईज ताई म्हणतो ती धाकट्या भावासारखं प्रेम करत आहे. तर पण काम आहे शेवटी काम काम तिथे हिरो हिरोईन साकारणं परत तो काळ जो तिचा काळ आहे त्याची मर्यादा राखून त्याचा म्हणजे प्रत्येक काळातलं प्रेम पण वेगळं होतं ना. म्हणजे आता एक 200 वर्षापूर्वीचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पण वेगळी होती. कदाचित बोलणंच होत नसेल नजरेतल्या नजरेत होत असेल किंवा वर्षभर असं असेल की अव्यक्त प्रेम अव्यक्त आहे ना म्हणजे फक्त लांबणं बघतोय लांबणं बघतोय. सो प्रत्येक काळातल्या प्रेमाची गंमत वेगळी आहे ना. मग एक काळ असा असेल की जिथे फक्त चिठ्ठ्या पाठवल्या जात असतील मनातलं फक्त असं लिहून मित्राला सांगणे मैत्री ते प्रत्येक काळातलं प्रेम. मी असं म्हणतो की मी रोमॅन्टिक चित्रपट बऱ्यापैकी गेले आणि त्यातले बऱ्यापैकी चालले. सो मला या चित्रपटात 6 लव्ह स्टोरीज केल्याची मजा आली. अदरवाईज मला आता सपोज सुकुत्या बरोबर एक पिरियड लव्ह स्टोरी केली असती जर मी तर मला काही चित्रपट करावा लागला असता तो पिरियड उभा करायला त्या पिरियडची लव्ह स्टोरी करायला किंवा नम्रताचं जे कॅरेक्टर आहे तिच्या तिची जी लव्ह स्टोरी आहे तर त्याचा तो एक वेगळा पिरियड आहे वेगळा एरा आहे. म्हणजे कपड्यांपासून देहबोलीपासून भाषेपासून सगळं बदलतं तर त्या पिरियडमध्ये जम्प करता आलं म्हणजे जम्प्स करता आले त्या त्या पिरियडमध्ये एकाच चित्रपटात आणि या चित्रपटातली अख्खी एक लव्ह स्टोरी करता आली. कारण चित्रपटात तुम्हाला 6 हिरोईन दिसल्या तरी त्या त्या वेळेला ती ती नायिका आहे माझी. म्हणजे जेव्हा ही माझी नायिका आहे तेव्हा या 5 जणी नाही आहेत चित्रपटात नाही आहेत म्हणजे त्या सीनचा भाग जेव्हा मी आणि नम्रता हिरोईन तेव्हा आमचा. सो त्या त्या पॉइंटला एकच हिरो आणि एकच हिरोईन इतकी क्लीन लव्ह स्टोरी आहे आणि त्या 5 लव्ह स्टोरी एका एकत्र आल्यामुळे होणारा गुंता होणारी गडबड आणि मग भाषेचा प्रॉब्लेम कारण तेव्हाची माणसं कसं बोलायची ते आताच्या लोकांना कळत नाहीये. आताची माणसं काय बोलतात इंग्लिश वगैरे ते तिला असं ती ती सगळी गंमत आणि हे सगळं एका परक्या प्रदेशात होत कारण तो लंडनला आहे नोकरीला त्यामुळे तिथे राहायची जी व्यावसायिक बंधन आहे की बाबा खर्च जास्त आहे आमचे खर्च एक निर्माते
नितीन सर आले होते पण कुठे गेले का? आले दोन्ही फिल्म चालले. सो त्याची जी त्रेधा तिरपीट होती ती त्रेधा तिरपीट पण फार इंटरेस्टिंग आहे. कारण लंडनला तर अनेक चित्रपट बनतात, हा चित्रपट लंडनला का? त्याचं लॉजिक ते आहे की तिथे त्याची लाईफस्टाईल इतकी एक्सपेन्सिव्ह आहे तिथे राहणं, आणि त्यामुळे त्याला ते सगळं जुळवून आणण्यासाठी ओव्हर टाईम करायला लागतोय. कारण घर आहे, गाडी आहे, राहणं आहे, लंडनला ओव्हरऑलच राहणं एक्सपेन्सिव्ह आहे. कारण पाऊंडचा रेट आहे, स्वतःला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं आहे. कारण घरी भारतात सांगितलंय की बाबा जातो तिकडे काहीतरी कमवतो, ही सगळी प्रेशर आहेत. आणि त्या प्रेशर्समध्ये त्याच्यात आणि बायकोच्या नात्यात येणारे ताण जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतो की बाबा आपण बाहेर जाऊन काम करतो आणि आपण आपलं म्हणणं काय असतं की कोणासाठी करतोय, घरच्यांसाठीच करतोय ना, मग उशीर झाला तर काय एवढं. आणि तिचं म्हणणं असतं की अरे पण तू काम करतोस ठीक आहे, तू पैसे कमवून ते उरावर घालायचं का माझ्या, वेट दे मला. सो ही जी त्या दोघांची होणारा तो त्रास आणि त्याच्यातनं होणारे कॉम्प्लिकेशन आणि मग एक गंमत. सो खूप नवरा बायकोची गोष्ट आहे आणि त्याला थोडासा एक फॅन्टसीचा फील आहे. कारण त्या पाच बायका काय येतात वगैरे, तर मी असं सगळ्यांना गमतीचा म्हणतो की हा चित्रपट कसा बघा, तर हा चित्रपट बघताना डोकं बाजूला ठेवा पण मन नक्की घेऊन, कारण हे दिल से देखने वाली पिक्चर आहे, दिमाग से नाही. सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पिक्चर एखादा आला की त्याच्या अफवासुद्धा पसरली, ह्या पिक्चरची एक अफवा अशी पसरलेली आहे की स्टोरी ऐकल्यानंतर स्वप्नील स्वतः तुम्हाला अप्रोच झाला. नाही अफवाच आहे, काही नाहीये. मगाशी मला कोणी विचारलं की कुणाला अप्रोच झालात, की सगळ्यात पहिला मी प्रार्थना मॅमला अप्रोच झालो, त्याच्यानंतर सुप्रीम सरांना अप्रोच झालो. पण एक नक्की सांगेन की मी ज्यांना ज्यांना अप्रोच झालो ना ते सगळे या फिल्म मध्ये आहे, कोणी नाही असं कोणी म्हणलेलं नाहीये. टायटल काय असं थोडं आणि यापेक्षा आणखी चांगलं नाही सुचवलं बाईक असं त्याच्यात काही प्रतीत होत. आपण जसं की आपल्याला एखादी इन्सिडेंट एखादी घटना अचानक घडते त्यावेळेला आपण बाईक असं म्हणतो, आपण आपल्या बोली भाषेतला शब्द येतो म्हणून ते टायटल ठेवलेलं आहे. काळ साधारणतः प्रत्येक बायकोच्या मध्ये साधारणतः 70 ते 80 वर्षाचा काळ डिफरन्स आहे काळात. नाही हे तुम्ही ती एकाच काळात येतं की वेगवेगळे काळच वेगळे? नाही काळ वेगवेगळे, प्रत्येकाचे काळ वेगवेगळे. नाही हे तुम्ही आता 6-9 स्टोरीज दाखवल्यात पण बरोबर पाहता ही फॅन्टसी आहे बरोबर, तर प्रेक्षकांना शेवटी ते प्रेक्षक कन्व्हिन्स झाले पाहिजे की कशासाठी 5 किंवा काय 6 जन्म लागतील, ते ही कुठली थिन लाईन आहे की त्याच्यावर प्रेक्षक कन्व्हिन्स होतील ही स्टोरी हे होण्यास. आपलं 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 कल्चर आपल्या कल्चरमध्ये आहे ना की 7 जन्म असतात, किंवा आपल्या आपल्या कल्चरमध्ये आज आजही आपण ही अजून वटपौर्णिमा करतो आणि वटपौर्णिमा आपण का करतो की जन्मजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून आपण वटपौर्णिमा करतो, तो आपल्या कल्चरचा भाग आहे म्हणून तो लोकांना नक्की आवडेल गोष्ट ही. नाही नाही मला काय विचारायचं होतं, आता स्पायडरमॅन ही सुद्धा एक फॅन्टसी आहे बरोबर, त्याच्यामध्ये एक शॉर्ट किंवा सीन आपण असं म्हणूया की त्याला तो स्पायडर चावतो आणि नंतर तो हे होतो, तर ते लोकांना पटतं की बाबा हे असं झालं असेल बरोबर. तर तुमच्या याच्यामध्ये अशी काय लिंक आहे या 6 जन्माची? ते तुम्हाला सिनेमा बघून बघितले गाण्यातच आहे की बाईचं मन हे कोडच न सुटणार आहे, कि तिला काय आवडत आणि काय आवडत नाही हे कोडं न सुटणार आहे, कोणालाच बाईचं मन कळलेलं नाही, तर त्याच्यावरच सगळं आहे. म्हणजे स्वप्ने जाते एखाद्या सिनेमा तुला हिरोईन नसले तरी चालू शकत नाही, उलट वाढत जात आहे. आम्ही तर उलट झालं आमचा पत्ता कट नका करू कायम आहे. पिक्चर काय कॉमेडी आहे का सिरियस कॉमेडी? कॉमेडी सिच्युएशनल कॉमेडी, म्हणजे जे घडतंय तर ते जी पात्र आहे चित्रपटात ते कॉमेडी करत नाही, त्यांची वाट लागली याची वाट लागली, पण तुम्ही तुम्हाला मजा येते ते बघायला. गाणे वगैरे किती घेतले तुम्हाला? एकूण 5 हिरोईन बरोबर गाणे नाही 5 गाणे. सर तुमच्या मनात बायगळचा पार्ट 2 तयार आहे मला वाटतं. बायगळच्यावर फोकस आहे, बायगळचा पार्ट 2 बापरे असणार अदितीचा काय रोल आहे? लहान मुलांचा जास्त रोल बघायचा. त्याच्या गतजन्मीच्या बायकांपैकी एक बायको मी असते आणि आपण म्हटल्याप्रमाणे काय खूप स्ट्रॉंग वुमन असते ना,
तिच्याशी आपल्याला रिलेट व्हायला थोडंसं कठीण होतं. पण त्या अशा असं म्हणतो ना की नारळाचं आतमधलं शहाळं आणि पाणी असतं पण तो नारळ बाहेरनं दिसायला कठीण असतो. तर तसं कुठेतरी कॅरेक्टर आहे की एक आतमधलं हळवी खूप इमोशनल खूप बायको टिपिकल बायको मटेरियल वाली बायको आहे ती आणि ते दाखवायला घाबरते. कारण काय अशा बायकांचा वीक पॉइंट जर लोकांना कळला तर त्याचाच वापर करून ते त्यांना त्यांचा पत्ता एकदम पकडून ठेवतील असं तिला भीती वाटते. त्यामुळे कुठेतरी नवऱ्याबरोबर रिलेट होताना किंवा नवऱ्याबरोबर इमोट होताना तिच्यातली ती बाई बाहेर येत नाही आणि अशा वेळेला यांचं हे नातं कसं रुसतं फसत हसत मोठी थांबणारी बायको कोणी केली काय केली मोठी ठेवणारी बायको प्रभूंना काय सांगशील रोल होतं. सुरुवात तर याच्याने करते की तुम्ही जो प्रश्न पहिले विचारला की का हे कुठली बायको तुम्ही विचारली सरांना तर जेव्हा सर माझ्याकडे अप्रोच झाले त्यांनी सांगितलं की ही स्टोरी आहे नरेट केली तेव्हा मला आवडलं. मला सगळेच कॅरेक्टर आणि पूर्ण फिल्मच आवडली. सर मला म्हणाले पण स्वप्न जोशी करतोय म्हटल्यावर मला असं वाटलं मितवामध्ये तुम्ही ऑलरेडी खूप रडलाय आणि त्यांची बायको झाला नव्हता म्हणून आय एम लकी की या फिल्म मध्ये मला आणि स्वप्नीला छान असा रोमॅन्स करता आला आणि तो रोमॅन्स पडद्यावर दिसला. आणि तो वाईल डुईंग दॅट मी हे सांगू इच्छिते की ते करताना सगळं शूट करताना आणि हे करताना ही ह्या जन्मातली बायको आणि ह्या जन्मातल्या बायकोचा म्हणजे स्पेशली ह्या काळातल्या मुलींचे जे प्रॉब्लेम्स असतात का त्यांचं जे म्हणणं असतं सगळ्यांचे स्वप्न असतात त्यांचे इंडिव्हिज्युअल त्यांना आयुष्यात काहीतरी करायचं असतं पण ऍज युजल नवरा समजत नाही म्हणजे आता ते तर नवऱ्याला जर ते कळलं असतं तर विषयच नव्हता पण ते कळलं नाहीये नवऱ्याला आणि मग अशा वेळेला ती कशी चिडते आणि म्हणून कुठेतरी ती भांडखोर वाटू शकते कुठेतरी की ही खूप भांडणारी बायको आहे का असं ते कॅरेक्टर दिसू शकतं. पण नंतर कळतं की तिचे रिझन्स आहे म्हणून आणि त्या भांडणातनं होणारा प्रॉब्लेम्स आणि ही स्टोरी हे असं आहे तिचं. सहा जन्म दाखवले याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं प्रत्येक कॅरेक्टरच आपलं एक चॅलेंज आहे आपली मजा आहे. पण मला ऍक्टर म्हणून ऍक्टरला नेहमी काय वाटतं ऍक्टरला काहीतरी असं वाटतं की मला अजून काय करायला मिळेल मला वेगळं काय करायला मिळेल किंवा तर हा तर रोमॅन्टिक सिनेमे आहेत पण मितवा मधला रोमॅन्स पूर्ण वेगळा होता. कॅरोली लव्ह स्टोरी पूर्ण वेगळा होता. तुही रे पूर्ण वेगळा होता. तर तसा हा मोगरा फुलला पूर्ण वेगळा होता. तसा हा की रोमॅन्टिक रॉमकॉम आहे रोमॅन्टिक कॉमेडी तो पूर्ण वेगळा रोमॅन्स आहे आणि तो सहा वेगळ्या झोनचा रोमॅन्स म्हणजे सुकुताई बरोबरचा रोमॅन्स आहे तिथे कोणीच कोणाला आय लव्ह यू म्हणत नाही किंवा कदाचित संपूर्ण रोमॅन्टिक फेजमध्ये कोणी कोणाला अंगाला स्पर्शही करत नाही पण जन्मजन्मांतराचा रोमॅन्स कारण तेव्हाची गोडवा तेव्हाचा गोडवा तो आहे तेव्हाची मजा ती आहे नुसतं बघणं लागणं रुसणं मनवणं हा रोमॅन्स आहे. अमृता बरोबरचा रोमॅन्स आहे तो थोडासा कोल्हापूरचा असा तांबडा पांढरा असा रांगडा आणि थोडा म्हणजे नाही का हात धरून खेचून घेऊन जायचं मांडवातनं तो वाला रोमॅन्स आहे. सो आदिती बरोबरचा रोमॅन्स आहे तो जे नवरे असतात जे म्हणजे मुठीतले की आय लव्ह म्हणायच्या आधी पण बायकोला विचारतात की आता म्हणू आय लव्ह तो मुठीत असतो तो वाला रोमॅन्स आहे. नेहा बरोबरचा रोमॅन्स आहे तो म्हणजे तो त्या रोमॅन्स मध्ये ती गंमत आहे की नवरा खूप ओव्हर पजेसिव्ह असतो काही काही वेळेस आणि त्याच्या मागे त्याची काळजी आणि प्रेमच असते पण बायकोनी कुठली साडी नेसायची आणि लिपस्टिक लावायची का नाही लावायची आणि मग या कार्यक्रमाला जायचं का नाही जायचं ते सगळं तोच ठरवत असतो. सो असे मला वेगळे वेगळे पैलू अनुभवता आले त्या नवरा या एकाच संकल्पनेचे आणि एका चित्रपटात करता आलंय सगळं. तुझा रोल कुठला म्हणजे तुझा पैलू रिअल स्वप्नील कुठला आहे. रिअल स्वप्नील जो आत्ताच आहे तोच आहे तो रिअल नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये ना ह्यातला पैलूतला प्रत्येक थोडा थोडा भाग असतो. प्रत्येक मला सरांच्या किंवा गोष्टीची ती गंमत वाटते की हे खूप छान तरी मेटाफर म्हणून ते 6 वेळा वापरले. त्यातला प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री जर तुम्ही विचार केलात ना त्या 6 बायका ऍक्च्युली प्रत्येक बायको कारण ती अशी पण असते कधी कधी पजेसिव्ह आणि डॉमिनेटिंग पण असते बायको. कधी कधी ती अशी तिला म्हणणं असतं की माझ्या मनात काय चाललंय तू ओळखलं का नाही पण मला तर जायचं होतं आज बाहेर जेवायला तू विचारलंच नाही मला. सो त्यांनी खूप स्मार्टली ते केलं की त्याला छान गुण पण घालताना अशी 6 एरा केले. ऍक्च्युली प्रत्येक बाईमध्ये 6 गुण आहेत. 6 सिमिलरली तर तो जो 6 वेगळे त्याचे एरातली मुलं आहेत आपण प्रत्येकामध्ये आपण कधी हा असतो कधी तो असतो कधी तो असतो कधी तो असतो
हे सगळं मांडणं आणि हे मनोरंजन करताना मांडलंय, म्हणजे काय म्हणायचं, बेस इज एंटरटेनमेंट. हा चित्रपट काय म्हणूया आपण त्याला, हा बेसिकली तुमचं मनोरंजन करतो, पैसा वसूल चित्रपट. त्यातली जास्तीत जास्त कुठली म्हणजे कुठली भूमिका जास्त आहे ती म्हणजे ताई बरोबरचा रोमॅन्स डिफिकल्ट होत, कारण तो परत त्या काळातला रोमॅन्स आहे. म्हणजे ती लंडनला फिल्म शूट होते, इमॅजिन करा, आणि ती नऊवारी साडी, पाटल्या, बांगड्या, नथ, वाक्या, कानातले डूल, गजरा, अंबाडा, हा अशी बायको, अशी बाई लंडनच्या स्ट्रीटवर ह्याच्यावर रोमॅन्टिक गाणं करत असेल. विज्युअल किती सुंदर आणि फन आहे. आणि मग त्या आणि तो आता आत्ता तो या काळातला आहे, पण त्याची त्या काळातली बायको आत्ता इथे आली, आता त्याचे कपडे सुटा उठतलाय, आणि वेगळी वाटते मला फिल्म, त्यामुळे खूप मजा आहे, मजा आहे. म्हणजे तुम्ही ट्रेलर बघितलं असेल सगळ्यांनी, आय एम शुअर ट्रेलर, पण ट्रेलर मध्ये तुम्हाला ती गंमत कळते घ्यायला, वेगवेगळे सो कलरफुल आहे सिनेमा, सगळ्यांच्या कपड्यांपासून ते भाषेपासून ते रंगसंगतीपासून खूप छान चांगलं पॅलेट आहे, असं खूप छान असं सजवलंय अख्खा बुके. म्हणजे काय कोल्हापूरची दाखवलं आणि त्यातली श्रुती नावाचं कॅरेक्टर करते मी, आणि 60-70 दशकातली दाखवली आहे. किती 35 तुमचा असं टपलेलाच असतो बरोबर. आम्हाला उत्सुक आहे ना पहिली कोण दुसरी कोण नाही, पण ती पण गम्मत आहे फिल्म, ते पण तुम्ही बघा सिनेमा, मला खूप सांगावं असं वाटतंय तुम्हाला, पण ती पण गम्मत आहे फिल्म. फिल्म शेवटी तेच म्हणतो की कुठल्याही जन्मातली कुठलीही बायको आली तरी तिला शेवटी काय हवं, दॅट्स व्हॉट द फिल्म टॉक्स अबाउट. सो त्याच्या शेवटी खूप गोड काहीतरी सांगून जातो तुम्ही. त्यामुळे प्रोड्युसरला विचारायचं होतं, आता इतकी आता शेवटी कोणताही प्रोड्युसर कमर्शियल करण्याचा किंवा प्रोफेशनल करण्याचा प्रयत्न करतो फिल्म, आता फिल्ममध्ये इतके मोठे कलाकार आहेत, लंडनमध्ये शूट झाले आहे, तर तुम्हाला एक कुठली अशी हे वाटली की हा सरांचं डिरेक्टर सरांचं मला काय हे माहीत नाही, पण हा एवढा मोठा जो हे आहे तो पार नेऊ शकेल असं तुम्हाला काय विश्वास वाटला की मोठे कलाकार लंडनमध्ये शूटिंग? तुमची यशाची गणित काय? माझी यशाची गणित असं होती की मला एक क्वालिटी मूवी बनवायचं होतं की ज्यामध्ये ह्युमर असेल आणि मनोरंजन असेल आणि एंटरटेनमेंट असेल, कमर्शियल मूवी असेल. आणि जेव्हा मी स्टोरी ऐकली होती, कमर्शियलची तुमची व्याख्या काय? कमर्शियलची व्याख्या की लोक जेव्हा येतील थिएटरमध्ये तर त्यांना म्हणजे मनोरंजन हवं, की कॉमेडी असेल आणि थोडंफार काही शिकवण असेल त्या मूवीमधून, तर प्रीची नको मूवी, एक मनोरंजन झालं पाहिजे, मगच प्रेक्षक येतील सिनेमामध्ये, काहीतरी असायला पाहिजे मूवीमध्ये. आणि स्टोरी मला आवडली होती की स्टोरी युनिक स्टोरी होती, काही वेगळं होतं त्याच्यात. आणि मग जेव्हा बोर्डवरती प्रार्थना बेहरे मॅडम आणि स्वप्न जोशी आले तर मग त्यांना मला त्यांना माहिती होतं की ते या स्टोरीला न्याय देऊ शकतात, चांगली स्टोरी घेऊ शकतात. बाकीचे लोक पण आले आणि मी मग ते इतकं सांगू शकतो की कलाकार म्हणून ते उत्तमच आहेत, पण याचे ह्युमन बिंग ते फार चांगले आहेत. कारण की पुन्हा शूटिंगमध्ये लंडनमध्ये असो किंवा आता प्रमोशनमध्ये कुठेही असो काही त्रास आम्हाला आलेला नाही आहे कलाकारांकडून, म्हणून मी यशस्वीरित्या की चांगली मूवी बनवू शकलो आणि मी प्रमोशन करू शकतो, कारण की लोक फार चांगले आहेत आमच्याकडे. मला इतकं म्हणणं आहे, मला या अर्थाने विचारायचं होतं की आता आम्ही इतके प्रेस कॉन्फरन्स वगैरे करतो, तुमचं फिल्मी बॅकग्राऊंड आम्हाला काही माहित नाही, तुम्ही किती याच्या आधी? मी डॉक्टर आहे, मी ऑन्कोलॉजी. बऱ्याचदा काय होतं प्रोड्युसर्सला फिल्मचं काहीच माहित नसतं, म्हणजे क्षेत्रातलंच नसतो. सर आम्हाला माहिती आहे, सर पण प्रोड्युसर. सर मी ते सांगतो की मी एकटा प्रोड्युसर नाही आहे, इथे डॉक्टर मिस्टर नितीन वैद्य पण ते पण प्रोड्युसर आहेत, त्यांना जास्त माहिती असतात मूवी बद्दल. सर माहिती आहेत म्हणून तुम्हालाच प्रश्न विचारला, त्यांना कशाला विचारला? माझी दुसरी मूवी माझी फर्स्ट नाही आहे. पहिली कुठली आहे? भारत माझा देश होती, एक मराठी होती.
बाहेर माझ्या देशात होते छायाकथा मॅडम होती हिमांगी कवी आणि हिमांगी देसाई सर नाही यामध्ये माझा ग्लॅमर रोल नाही आहे यामध्ये मी माझी अमरावती विदर्भची भाषा वापरत आहे जे मला खूप दिवस म्हणजे खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की विदर्भाची मला असं होतं की माझ्या इकडली मला लँग्वेज युज करायची जिंकली तू लोकांनी माहित पाहिलं पाहिजे की मला काय काय येतं आणि तेच जसं तुम्ही मला विचारलं की टाईप कास्ट झाली होती बोल्ड बोल्ड जण तुम्ही मला विचारलं असं काऊन केलं काऊन केलं म्हणजे काऊन असं का वेगळा रोल का केला मला करायचं होतं अमरावती अरे वा खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून आणि खूप चांगला रोल आहे तुम्ही जाऊन बघा जेनी नाव आहे कॅरेक्टरचं आणि एक डिस्को क्लब सॉन्ग पण आहे आणि उत्कृष्ट केलंय तिने तुम्ही बघाल तर तुम्हाला आवडेल नाही मेळाचं तर माहितीच आहे म्हणजे नृत्य सुद्धा छान वाटतं त्याच्यामध्ये क्लब डान्स असला तरी सुद्धा कुठेही आपल्याला त्याची पातळी सोडलेली नाही इतकं सुंदर तिने केलंय पण आणि कोरिओग्राफ पण केलंय राहुल यांच्या त्यामुळे ते बघायलाही छान वाटतं थँक्यू ट्रेलरच्या शेवटी तो मॉडर्न वुमनच्या गेटमध्ये दिसतोय ते कशासाठी आणि काय धमाल आली ते करताना का केलं ना कशासाठी केलं ते तुला पिक्चर बघायला लागेल मला गोष्ट नाही सांगता ना पण हा एक पॉइंट असा आहे तो पिक्चर मध्ये जेव्हा त्याच्याकडे दुसरा काही पर्याय उरत नाही आणि त्याला स्त्री वेश परिधान करावा लागतो तर मी याच्या आधी अनेकदा कॉमेडी सर्कस मध्ये किंवा रियालिटी शोज मध्ये स्त्री वेश परिधान केलाय आणि तो खूप आवडला आहे पण चित्रपटात मी कधी केलेला मला आठवत नाही आणि सरांनी मला या चित्रपटात आणि परत ती सिच्युएशन आहे म्हणून करा नाही त्याच्यात काही गिमिक नाही किंवा त्याच्यात काही चला हे पण करूया असं नाही तो ज्या परिस्थितीमध्ये साकडलाय तो अडकलाय त्याच्याकडे तिथनं बाहेर पडायला रस्ता नाही त्या परिस्थितीमधनं बाहेर पडायला काय लक्षात येतं की आता एकमेव पर्याय आहे की हे केलं तर आपण मार्ग निघू शकेल का हे करून बघूया आणि मग त्याला म्हणजे परत ते खूप छान मेटाफर वाटतो मला तो की आपण म्हणतो ना की अरे तुला तिचं मन कसं कळणार आहे तू बाईसारखा विचार कर मग तुला कळेल विचार काय तर ते सरांनी खूप छान तसं केलंय की फिजिकली तो चेंज करतोय पण ऍक्च्युली कदाचित मेटाफर म्हणून हे की तो तिच्यासारखा विचार करू लागतोय का मग त्याला कळतंय का तिला काय हवंय ते शेवटचं वाक्य पण तेच आहे की बाईचं मन समजून घ्यायचं असेल तर बाईसारखा विचार करावा लागेल आणि मग तुम्हाला मी दिसतो त्याचा तुझा म्हणला पाच के आहे राईट पाच सिटीतल्या पाच बायक आहेत असं म्हणू शकतो कारण की आता अमरावती काही पुणे असेल तर पाच भाषांतर तू बोललेस हो त्या एरामध्ये बोललो ना कारण की काही कोल्हापूर आहे आता जसं सांगितलंय हा तर परत तेच तो गोष्टीचा भाग आहे म्हणजे त्या जेव्हा आता येत आहे तेव्हा हा आत्ताच आहे लंडन मध्ये इंग्लिश बोलतो मुंबईचा आहे वगैरे वगैरे पण तो जेव्हा जेव्हा त्या एराचे सीन्स येतील तू त्या भाषेत बोल ते पण खूप ते सांगता ना ती मजा आहे तो ट्विस्ट आहे विनोदासाठी पुरुषाचा बाईच गिमिक म्हणून म्हणलं की गिमिक म्हणजे आपण त्याला त्याला एक न्यूज होईल म्हणून करू तसं नाही ती प्रॉपर डेफिनेट सिक्वेन्स आहे प्रॉपर एक सिक्वेन्स आहे ज्या सिक्वेन्स मध्ये मला पण वाटतं आणि काय थँक्यू सर थँक्यू 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 सर थँक्यू सर